नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपलं सरचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, आत्ताच आरोग्य विभागाची जी ग्रुप डीची विविध पदांच्यासाठी भरती झालेली आहे त्याचा आपण एक अंदाजित कट ऑफ जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओमध्ये. त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे, चॅनल देखील सबस्क्राईब करायचे आणि आपल्या मित्रांसोबत लिंक शेअर करायची. तर मग सुरुवात करूया. त्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची सूचना, मित्रांनो बघा, जिल्हा परिषदेच्या जी एक्झाम होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये त्यासाठी आपल्याकडे एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. मित्रांनो, बॅच कसे असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मिळतील आणि नवीन पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज देखील घेतल्या जातील. मित्रांनो, बॅचची प्राईस आहे 700 रुपये. बॅच परचेस करण्यासाठी ऑफिसच्या नंबरवर फोन करायचा आहे किंवा डबल वाय अकॅडमीचं जे ॲप आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करून तिथून बॅच परचेस करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कट ऑफ कसा लागेल ते. बघा मित्रांनो, अंदाजित कट ऑफ संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, अनुसूचित जातींचा आहे 150 ते 160, म्हणजे तुमचे 75 ते 80 क्वेश्चन बरोबर असले पाहिजे. अनुसूचित जमाती 140 ते 150, म्हणजे मित्रांनो 70 ते 75 क्वेश्चन तुमचे ST कॅटेगरी असेल तर बरोबर असले पाहिजे. VJEसाठी बघा मित्रांनो 155 ते 160 ही रेंज असेल. त्यानंतर भज ब मित्रांनो 155 ते 160, भज क आणि भज ड म्हणजे मित्रांनो ज्याला आपण NTC आणि NTD म्हणतो तिथे लागेल 160 ते 164, म्हणजे मित्रांनो तुमचे 80 ते 82 क्वेश्चन्स हे बरोबर असले पाहिजेत. त्यानंतर इतर मागास वर्ग ज्याला आपण OBC म्हणतो मित्रांनो तिथे लागणार आहे कट ऑफ अपेक्षित आहे 160 ते 166, म्हणजे मित्रांनो 80 ते 83 क्वेश्चन. त्यासोबतच ओपन ज्याला आपण खुला म्हणतो बघा मित्रांनो 170 ते 180 कट ऑफ लागू शकतो तिथेही. बघा हे अंदाजित कट ऑफ आहेत जे विविध विद्यार्थ्यांकडून माहिती जमा करून केलेले एक ॲनालिसिस आहे. मित्रांनो कट ऑफ याचा थोडासा प्लस मायनस 5-10 मार्क पुढे मागे होऊ शकतो. तर सर्वांनी हे अंदाजित कट ऑफ आहेत याच्याजवळ जर असेल तर आपण निश्चित राहायला हरकत नाही, किंवा याच्या पुढे असेल तरी निश्चित राहायला हरकत नाही. चला, खूप खूप धन्यवाद मित्रांनो,